नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर द इकॉनॉमिक्सद्वारे प्रकाशित अकराव्या ग्लोबल फूड सेक्युरिटी इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या इंडेक्समध्ये भारत अडुसष्टव्या स्थानी आहे आणि भारताला यामध्ये किती गुण देण्यात आलेले आहेत तर भारताला यामध्ये एकूण अठ्ठावन्न पॉईंट नऊ गुण देण्यात आलेले आहेत आणि या इंडेक्समध्ये प्रथम पाच क्रमांकावर कोणते देश आहेत तर हे सुद्धा लक्षात राहू द्या यामध्ये पहिल्या क्रमांकावर फिनलँड आहे दुसऱ्यावर आयर्लंड तिसऱ्यावर नॉर्वे चौथ्यावर फ्रान्स आणि पाचव्या क्रमांकावर नेदरलँड हा देश आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता अलीकडेच सोशल प्रोग्रेस इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि आता या सोशल प्रोग्रेस इंडेक्समध्ये कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने प्रथम स्थान पटकावले आहे तर आता या सोशल प्रोग्रेस इंडेक्समध्ये पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाने प्रथम स्थान पटकावलेला आहे आणि हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे तर हा इंडेक्स पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सामाजिक प्रगती तीन आधारावर मोजली आहे आणि ते तीन आधार कोणते आहेत तर मूलभूत मानवी गरजा उत्तम जीवनशैलीचा आधार आणि संधी या तीन आधारावर हा एस तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये भारतातील छत्तीस राज्य व केंद्रशासित प्रदेशांना एस पी आय गुणांच्या आधारे सहा कॅटेगरीमध्ये विभागण्यात आलेला आहे आणि त्या सहा कॅटेगरी कोणकोणत्या आहेत तर खूप उच्च सामाजिक प्रगती उच्च सामाजिक प्रगती उच्च मध्यम सामाजिक प्रगती निम्न मध्यम सामाजिक प्रगती कमी, कमी सामाजिक प्रगती आणि शेवटची कॅटेगरी आहे अतिशय कमी सामाजिक प्रगती आणि या पहिल्या कॅटेगरीमध्ये पुद्दुचेरी आहे आणि पुदुचेरीला यामध्ये एस पी आय गुण किती देण्यात आलेले आहेत तर पासष्ट पॉईंट नव्याण्णव एस पी आय पुदुचेरी यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लक्षद्वीप आहे तिसऱ्यावर गोवा चौथ्यावर सिक्कीम आणि पाचव्या क्रमांकावर मिझोराम हे राज्य आहे आणि आता या एस पी आय अहवालानुसार सर्वात कमी सामाजिक प्रगती ही कोणत्या राज्याची झालेली आहे <है> तर झारखंड या राज्याची झालेली आहे कारण झारखंड यामध्ये छत्तीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर पस्तीसव्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर बिहार आहे आणि चौतीसव्या क्रमांकावर आसाम हे राज्य आहे आणि महाराष्ट्र यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर आपलं महाराष्ट्र यामध्ये पन्नास पॉईंट शहाऐंशी गुणासह एकोणतीसव्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राला यामध्ये निम्न मध्यम सामाजिक प्रगती या चौथ्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा आता नुकतेच भारतीय नौदलामध्ये पाचव्या स्कॉर्पियन पाणबुडीचा समावेश करण्यात आलेला आहे तर आता त्या पाणबुडीचं नाव काय आहे हे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे तर पाचव्या स्कॉर्पियन पाणबुडीचं नाव हे आय एन एस वागीर असं आहे काय नाव आहे तर आय एन एस वागीर असं या पाणबुडीचं नाव आहे आणि ही जी पाणबुडी आहे ही पाणबुडी प्रोजेक्ट सेव्हन्टी फाय अंतर्गत तयार करण्यात आलेली कलवरी वर्गातील पाणबुडी आहे आणि याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे तर माझगाव डॉग शिपयार्ड लिमिटेडद्वारे या पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि पहा दोन हजार पाच मध्ये भारत आणि फ्रान्सने सहा स्कॉर्पियन क्लास पाणबुड्या तयार करण्यासाठी तीन पॉइंट पंच्याहत्तर अब्ज डॉलरचा करार केला होता आणि आता त्यानुसारच या सहा स्कॉर्पियन पाणबुड्या तयार करण्यात येत आहेत तर लक्षात राहू द्या या पाणबुड्या तयार करण्यासाठी भारताला कोणता देश सहकार्य करत आहे तर फ्रान्स हा देश सहकार्य करत आहे आणि पहा याआधी कलवरी वर्गातील पहिली पाणबुडी आय एन एस कलवरी ही चौदा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आली होती त्यानंतर दुसरी पानबुडी आय एन एस खांदिरी ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आय एन एस करंज ही पाणबुडी दहा मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कमिशन करण्यात आलेली आहे आय एन एस वेला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि आता आय एन एस वाघीर ही पाणबुडी वीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि यामधील सहाव्या पाणबुडीचं नाव काय आहे तर आय एन एस वाघशीर असं या सहाव्या पाणबुडीचं नाव आहे आणि आता हे जे आय एन एस वाघीर आणि आय एन एस वाघशीर हे जे नाव आहेत हे नाव हिंद महासागरातील टायगर शार्कच्या नावावरून देण्यात आलेले आहे हे, हे सुद्धा लक्षात राहू द्या आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करणारे करीम बेंजेमा हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर पहा याआधी सुद्धा आपण करीम बेंजेमा यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे करीम बेंजेमा यांना दोन हजार बावीस मधील बॅलन ड्युअर पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की करीम बेंजेमा हे फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत तर लक्षात राहू द्या अत्यंत महत्वाचं नाव आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यांच्यावर एक प्रश्न निश्चितच पाहण्यास मिळेल तर लक्षात राहू द्या करीम बेंजेमा हे फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत आणि त्यांना दोन हजार बावीस मधील बॅलॉन डुआर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि नुकतंच आता त्यांनी आपल्या पस्तीसव्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात कधी केली होती तर दोन हजार सात मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आतापर्यंत त्यांनी एकूण सत्त्याण्णव सामने खेळलेले आहेत आणि त्यामध्ये एकूण सदोतीस गोल केलेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेमध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की करीम बेंजेमा हे कोणत्या क्लबकडून खेळत असत तर लक्षात राहू द्या करीम बेंजेमा हे रिअल माद्रिद या क्लबकडून खेळत असत आणि त्यांनी रिअल माद्रिद या संघाचं कर्णधार सुद्धा भूषविलेलं आहे आणि पहा दोन हजार बावीस मधील फिपा विश्वचषकामध्ये दुखापतीमुळे करीम बेंजेमा सहभागी होऊ शकले नव्हते हो आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या ते बॅलन ड्युअर पुरस्कार मिळवणारे फ्रान्सचे कितवे फुटबॉल खेळाडू आहेत तर पाचवे फुटबॉल खेळाडू आहेत आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा दोन हजार बावीस साठीच्या आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन्स या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आता दोन हजार बावीस साठीच्या आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन या पुरस्काराने राफेल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि राफेल नदाल यांना हा पुरस्कार कितव्यांदा देण्यात आलेला आहे तर राफेल नदाल यांना हा पुरस्कार पाचव्यांदा देण्यात आलेला आहे याआधी त्यांना हा पुरस्कार दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मिळालेला आहे आणि राफेल नदाल यांच्याविषयी सांगायचं झालं तर पुरुषांमध्ये त्यांच्या नावावर सर्वाधिक बावीस ग्रँड स्लम आहेत आणि त्यांनी दोन हजार बावीस मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत आणि याबरोबरच यामध्ये महिला आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन या पुरस्काराने इगास्विटेक यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि स्विटेक कोणत्या देशाचे आहेत तर या पोलंड या देशाचे खेळाडू आहेत आणि तसेच त्यांनी दोन हजार बावीस मध्ये फ्रेंच ओपन आणि यु एस ओपनचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि इतर कॅटेगरीमध्ये महिला आय टी एफ दुहेरी वर्ल्ड चॅम्पियनने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बारबारा क्रेजिकोवा आणि कॅटेरिना सिनियाकोवा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर पुरुष आय टी एफ दुहेरी विश्वविजेते म्हणून राजू राम आणि जो सॅलिप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला यंदा किती वर्षे पूर्ण झाली आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा आता भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधाच्या स्थापनेला सत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि भारत आणि जपान यांच्यातील औपचारिक संबंध कधी प्रस्थापित झाले होते तर एकोणीसशे बावन्न मध्ये यांच्यातील औपचारिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि आता या दोन्ही देशातील राजनैतिक संबंधाच्या स्थापनेला सत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि आपण येतं जपानविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया तर पहा जपानची राजधानी काय आहे तर जपानची राजधानी टोकियो आहे आणि जपान या देशाचं चलन काय आहे तर जपानियन याचं चलन आहे आणि सध्या फुमिओ किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा भारतामध्ये एक युथ कोलॅब हा उपक्रम राबवण्यात येतो आणि हा जो उपक्रम आहे हा यु एन डी पी आणि कोणत्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येतो हे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे तर युथ कोलॅब हा उपक्रम यु एन डी पी आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येतो आणि नुकतेच आता याच्या पाचव्या आवृत्तीला सुरुवात झालेली आहे आणि हा जो उपक्रम आहे हा दोन हजार एकोणीस मध्ये डी पी इंडिया अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या भागीदारीतून सुरू झालेला आहे आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम एशिया पॅसिफिक मधील सर्वात मोठा युवा नवोन्मेषण उपक्रम आहे आणि याचं उद्दिष्ट काय आहे तर नेतृत्व सामाजिक नवोन्मेषण आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तरुणांना सक्षम करणे हे या युथ कोलॅबचं उद्दिष्ट आहे आणि आता आपण इथं नीती आयोगाविषयी बोललेलो आहोत तर नीती आयोगाविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या नीती म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याचं पूर्ण स्वरूप आहे याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात त्यासाठी आता नरेंद्र मोदी याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि याच्या उपाध्यक्षावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुमन केबेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याचे सीईओ कोण आहेत तर परमेश्वरन अय्यर हे या संस्थेचे सीईओ आहेत आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा इंडिया वॉटर इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे तर इंडिया वॉटर इम्पॅक्ट या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ही जी परिषद आहे ही कधी आयोजित करण्यात आली होती तर पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं होतं तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि ही या परिषदेची कितवी आवृत्ती आहे तर सातवी आवृत्ती आहे आणि याचं आयोजन नीती आयोगातर्फे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे करण्यात आलं होतं आणि तसेच यावेळी या परिषदेची थीम काय आहे तर थीम सुद्धा नोट करून घ्या तर रेस्टोरेशन अँड कन्झर्वेशन ऑफ स्मॉल रिव्हर्स इन अ लार्ज बेसिन अशी आशिया या परिषदेची थीम आहे आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा जागतिक वैज्ञानिक प्रकाशन क्रमवारीत भारताने कितवे स्थान पटकावले आहे तर आता या जागतिक वैज्ञानिक प्रकाशन क्रमवारीमध्ये भारताने तिसरं स्थान पटकावलेलं आहे आणि दहा वर्षांपूर्वी या क्रमवारीमध्ये भारत सातव्या स्थानी होता आणि आता यामध्ये प्रगती करून भारत तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे आणि हा जो अहवाल आहे हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो आणि या अहवालामध्ये कोणत्या आधारावर क्रमवारी दिली जाते तर संशोधकांनी तयार केलेल्या लेख आणि शोध निबंधाची संख्या यावरून या अहवालामध्ये क्रमवारी देण्यात येते आणि पहा दोन मदे, मदे, हजार दहा मध्ये भारतामध्ये साठ हजार शोध निबंध प्रकाशित झाले होते आणि तीच संख्या दोन हजार वीस मध्ये वाढून एक लाख एकोणपन्नास हजार इतकी झालेली आहे आणि आता प्रश्न क्रमांक नवा पहा आता नुकतीच कोणत्या राज्याने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी हा कार्यक्रम सुरू केला आहे तर नुकताच आता हा कार्यक्रम तामिळनाडू या राज्यानं सुरू केलेला आहे आणि आता या कार्यक्रमाअंतर्गत काय केलं जाणार आहे तर ज्या व्यक्ती राज्य संचलित ग्रंथालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाअंतर्गत पुस्तके पोहोचवण्याचं कार्य केलं जाणार आहे आणि आता या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकूण एकतीस जिल्ह्यातील पंचवीसशे ग्रंथालयाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आता आपण इथं तामिळनाडू या राज्याविषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे आर एन रवी हे राज्यपाल आहेत आणि एम के स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि तामिळनाडूमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर पाच नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर मुद्दूमलाई नॅशनल पार्क मुकुर्टी नॅशनल पार्क गिंडी नॅशनल पार्क गल्फ ऑफ मन्नार मरी नॅशनल पार्क आणि इंदिरा गांधी अथवा अण्णामलाई नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे आणि यापैकी गिंडी नॅशनल पार्क अत्यंत महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये नेहमी यावर प्रश्न विचारण्यात येतो आणि तसेच तामिळनाडूमध्ये जे अणुविद्युत केंद्र आहे त्याचं नाव काय आहे तर कल्पकम हे अणुविद्युत केंद्र तामिळनाडूमध्ये स्थित आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा अमेरिका आणि भारत यांच्या नौदलातील संगम या युद्धाभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर या नौदल युद्धाभ्यासाचे आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती तर सातवी आवृत्ती होती आणि हा युद्धाभ्यास एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आयोजित करण्यात येत आहे आणि आता याबरोबरच काही प्रश्न प्रश्नसुद्धा नोट करून घ्या तर आता डी जी सी ने एस आय आय निर्मित इबोला लस कोणत्या देशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे तर आता ही जी इबोला लस आहे ही युगांडा देशात निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात कोणता देश भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार देश ठरला आहे तर नोव्हेंबर महिन्यामधील रशिया हा भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार देश ठरलेला आहे आणि आता कोणत्या राज्याने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून दारिद्र्य रेषेखालील व उज्ज्वला योजनेत सहभागी असलेल्यांना पाचशे रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे तर नुकतीच आता अशी घोषणा राजस्थान या राज्यानं केलेली आहे आणि कोणत्या देशाच्या आयस्पेस या खाजगी कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक मून लँडर लॉन्च केले आहे तर आता नुकतेच जपानच्या खाजगी आयस्पेस या कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक मून लँडर लॉन्च केलेला आहे आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कुनमिंग मॉन्ट्रियाल करारा अंतर्गत दोन हजार तीस पर्यंत पृथ्वीचा किती टक्के भाग संरक्षित क्षेत्र बनविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद